नमस्कार, स्वागत आहे तुमचं शरद सर क्लासरूम मध्ये. आणि नेहमीचाच आपला प्रश्न पुटतो, जे नसता का बे आणि अभ्यास करून राहिले ना, तर मग आपण लास्ट लेक्चरमध्ये म्हणजेच लेक्चर 1 मध्ये इंटिग्रेशन बाय पार्ट्स एक्सरसाइज 3.3 वरचं लास्ट लेक्चर जे घेतलं होतं, आपण त्याच्यात लाट घेतली होती पुटतो, आहे की नाही? लाट LAAT आहे की नाही? याचे दोन प्रॉब्लेम घेतले होते आणि याचे तीन प्रॉब्लेम घेतले होते, ठीक आहे? आणि मी म्हटलं होतं की बा आपण लेक्चर 2 ला काय करू, लेक्चर 2 मध्ये आपण काय करू, आय घेऊ, आय, ठीक आहे? आय म्हणजे कोण रे, तर इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन, इन्व्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन है का नहीं, ठीक है? आणि ये म्हणजे कोण रे, तर अल्जेब्रिक, अल्जेब्रिक फंक्शन झालं. मग आता पोट्यो मी काय करणार आहोत पहा, आता म्हणजे जादू नाही करणार आहोत आपण, ठीक आहे ना? जादूचा खेळ नाही आहे का नाही? तर मग याच्यात काय करणार आहोत पोट्यो पहा, तर याचे दोन लेक्चर घेऊन राहिलो मी, ठीक आहे? आता हे जे लेक्चर 2 मध्ये आहे त्याचे तीन एक्झाम्पल घेतो आणि लेक्चर 3 मध्ये दोन एक्झाम्पल घेतो, कायचे, आयचे, ठीक आहे? तर मग जास्त वेळ न घालवता मग आज कोणते एक्झाम्पल घेणार आहोत ते एक्झाम्पल फटाफट बोर्डवर लिहितो मी आणि आपलं लेक्चर 2 स्टार्ट करू, ठीक आहे? मग एक्झाम्पल नंबर कोणतं, एक्सरसाइज 3.3 मॅथ्स 2, कोणतं चॅप्टर, चॅप्टर नंबर 3 इनडेफिनाइट इंटिग्रेशन, त्यातला कोणता पोर्शन रिपोर्ट तो, तर इंटिग्रेशन बाय पार्ट्स, ठीक आहे? तर तिसरं एक्झाम्पल आहे, काय दिलेलं आहे, एक्स टॅन इनव्हर्स ऑफ एक्स, चौथा आहे एक्स स्क्वेअर टॅन इनव्हर्स एक्स, आणि पाचवं आहे एक्स क्यूब टॅन इनव्हर्स एक्स, अशी तीन एक्झाम्पल आहेत पोट्टो, ठीक आहे? त्यातलं पहिलं एक्झाम्पल सुरू करू पटकन आपण, टाइमपास न करता, ठीक आहे? जास्त बोर नाही होऊन राहिलं ना, झोपू नका महत्वाचं म्हणजे, ठीक आहे? हा पहिलं गणित रे पोट्टो अपा हे, ठीक आहे? येले पाहू नका सध्या, डोळे झापून घ्या, ठीक आहे? कोणाला या तीन नंबर ले पा, ठीक आहे? हे लेक्चर नंबर 2, ठीक आहे आपलं? तर मग पोट्टे हो, आय घेतला आपण, काय घेतला, एक्स टॅन इनव्हर्स एक्स डी एक्स, ठीक आहे? मग आता हे बरोबर आहात का बसेल जागेवर, ठीक आहे? डेरिव्हेटिव्ह मध्ये चालते कोणी बसला तर, पण इंटिग्रेशन मध्ये जमते का, नाही, ठीक आहे? जमत नाही कोणाला विचारायला चालता, चला LAAT रूल ले विचारले, चला कि भाऊ बरोबर है का हे सांगा. मग त्याने सांगितलं आय म्हणजे टॅन इनव्हर्स एक्स आहे तुमचा आणि एक्स म्हणजे ए आहे, ठीक आहे? बरोबर, तुम्ही म्हणसान तसं, ठीक आहे? मग हे बदलून घ्या रे पोट्टो, ठीक आहे? हा मानाचा बैल या पहिलेच, ठीक आहे? तर मग हा पहिला आणि हा दुसरा पोट्टो, ठीक आहे? मग आता काय करू आपण, इंटिग्रेटिंग बाय पार्ट्स, इंटिग्रेटिंग बाय पार्ट्स, ठीक आहे? क्या बोलते इसको बॉस, इंटिग्रेटिंग बाय पार्ट्स क्या रहता वो, पहिला जसाचा तसा दुसऱ्याच इंटिग्रेशन मायनस इंटिग्रेशन मध्ये पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याच इंटिग्रेशन, पा नजर हटी दुर्घटना घटी, है का नी? मग पोट्टे हो पा रे बरोबर, तर हा टॅन इनव्हर्स एक्स जशा ले तसा बे भैताळ हो, ठीक आहे? अन हपा एक्सच इंटिग्रेशन काय येते बे, एक्स स्क्वेअर अपॉन 2 मायनस हपा 1/1 + x² कायचा डेरिव्हेटिव्ह हा टॅन इनव्हर्स एक्सचा, ठीक आहे? इंटू एक्स स्क्वेअर अपॉन 2 डी एक्स, आपा अति घेतलाय का नाही, की डबल डबल काय सांगा लागते, पण कायच्या येऊन येते सर, हा येते कायच्या येऊन x^(n)dx वरनं, बरोबर ना? डोक्षावरची बेरीज करायची, है का नाही? डोक्ष समजते है का? तर मग एक्स स्क्वेअर टॅन इनव्हर्स एक्स अपॉन 2 मायनस 1/2 त्याला काही गमत नाही अंदर, ठीक आहे? 1 + x² dx, ठीक आहे? पण आता क्वेश्चन फॉर्म आला पोट्टो पा, दिसला का पा, हा पा न्युमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये क्वेश्चन फॉर्म म्हणतो आपण त्याला, है की भागाकाराचा प्रकार हा, तर मग हा भागाकाराचा प्रकार इंटिग्रेशन मध्ये आहेच नाही, ठीक आहे? मग नाही आहे तर मग काय आहे, नाही आहे तर मग आमच्याजवळ मार्ग आहात ना, ठीक आहे? इकून नाही भेटत ती टिकून कुठून ना कुठून तर आणूच आम्ही, काय काय नाही गणित आणायला तरबेज आहोत, जे नाही भेटत ते म्हणलं की तर चॅलेंज स्वीकारायला आम्ही तयार असतो, है का नाही, है का नाही पुट्टो? तर मग पा आता असं असलं काय करायचं, हा
तुम्ही डिव्हिजन करू शकता. हपा दोन्ही पॉलिनॉमिल्स दिसून राहिले आहे की नाही, तसं डिव्हिजन करू शकता. डिव्हिजन केलं समजा तर बजेट जमते आपला, ठीक आहे. आणि जर समजा डिव्हिजन केल्यावर मी काय येते हे मी डायरेक्टच घेऊन राहिलो आता, ठीक आहे. मग तुम्ही जर असं गणित आलं समजा तर काय करायचं समजा, हे मला डायरेक्ट कसं घेऊन राहिलो बा मी, ठीक आहे. हे का अंगात घुमले का देव माया, नाही ना. मग हे कसं समजलं समजा, हबा हबा हा जो डिनॉमिनेटर दिसून राहिला बोट्टे बरोबर पाहावे, ठीक आहे, लक्ष द्या. हबा वन प्लस एक्स स्क्वेअर जो दिसून राहिला का नाही बुळातला, हा जो डिनॉमिनेटर म्हणतो आपण याला मराठी छेद म्हणतो, ठीक आहे. हा जो बुळातला दिसून राहिला हा वर आला पाहिजे, कुठे आला पाहिजे, न्यूमिरेटरमध्ये. जसं या बोट असतो का त्या बोटाले असते का नाही, तसा हबा हा वर गेला पाहिजे आपला. मग तो जाईन कसा, तर मग पाहना हबा. समजा आपल्या डोक्यात आलं की बा प्लस वन मायनस वन केलं तर जमते मेड, कसा तर पा आता मी सांगतो तुम्हाला तो कसा, ठीक आहे. आता पा पुट्टो हबा प्लस वन मायनस वन केला म्हणजे काय केला, काहीच नाही. तुम्हाला एक रुपया दिला वापस घेतला, सांगा किती राहिलं तुमच्याजवळ, राहिलं काही राहिलं असेल तो वापस द्या, ठीक आहे. पा मग आता एक्स स्क्वेअर प्लस वन मायनस वन, हबा हा वन प्लस एक्स स्क्वेअर डबल आला का नाही, वन प्लस एक्स स्क्वेअर जमला का नाही मेड, हा इंट्रोड्यूस करण्याचा प्रयत्न करायचा, ठीक आहे. मग तो कायसाठी, ठीक आहे. जर समजा अति जर एक्स असता पोट्टे हो तर आपण काय केलं असतं की याचा डेरिव्हेटिव्ह वर कुठे दिसते का पाहिला असता, ठीक आहे. डोकसं ठिकाण्यावर ठेवा लागते, तसं जमत नाही काय की बा चला चला आहे का नाही, जमत नाही. एक्स स्क्वेअर टॅन इनव्हर्स ऑफ एक्स अपॉन टू मायनस वन बाय टू, आता पा छेद वाटपाचा कार्यक्रम, छेद म्हणजे काय, डिनॉमिनेटर म्हणजेच बुड वाटपाचा कार्यक्रम आपला, ठीक आहे. आपा एक्स स्क्वेअर प्लस वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर मायनस वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स, काय केलं पा, फक्त हे डिनॉमिनेटर वाटले पुट्टे हो, काहीच नाही केलं काय. आपा मग हा पा सारखा सारखा दिसून राहिला पिटम पा उडवले आहे का नाही. हा एक्स स्क्वेअर टॅन इनव्हर्स एक्स पुट्टे हो अपॉन टू मायनस वन बाय टू, इकडे काय राहिलं बे हा हा तर फिटला समजा, तो इकडे राहिला वन आणि इकडे मायनस वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर आहे का नाही. हा पा टॅन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर, तर मग याचं इंटिग्रेशन काय यायला पाहिजे, टॅन इनव्हर्स एक्स यायला पाहिजे ना पाहिला आहे का नाही. पा दुनिया गोल आहे का नाही, पा अतल्या अतिच आहे, कुठेच नाही जायला लागत आपल्याला, फक्त पा याचा डेरिव्हेटिव्ह आला ना तर मग याचं इंटिग्रेशन हेच येते, ठीक आहे. मग एक्स स्क्वेअर टॅन इनव्हर्स ऑफ एक्स, ठीक आहे, फक्त डोकस ठिकाण्यावर ठेवायचं. हा पा आता इंटिग्रेशन येऊन राहिले पोट्टे याचे, ठीक आहे. वनचं इंटिग्रेशन किती येते बे, एक्स येते, आणि याचं मायनस टॅन इनव्हर्स ऑफ एक्स, ठीक आहे, प्लस सी, इंटिग्रेशनचं साईन गेलं सी आला, ठीक आहे. तुम्ही म्हणसाल हे येद्रोक सी नव्हता आला का इकडे इंटिग्रेशनले, त्याला का भेव लागे का, त्याच्यासाठी व्हिडिओ पा पुट्टो आपला, ठीक आहे. इंटिग्रेशन बाय पार्ट्सवरती एक व्हिडिओ टाकलेला आहे, म्हणजे तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील त्याच्यात, बरोबर ना. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, ठीक आहे. तर मग आता काय करायचं, एक्स स्क्वेअर टॅन इनव्हर्स ऑफ एक्स अपॉन टू मायनस वन बाय टू एक्स, पहा पंक्तीचा कार्यक्रम आपला, वाटपाचा कार्यक्रम घ्या बुंदी घ्या पुरी, ठीक आहे. हपा हा मायनस मायनस, हपा मायनस इंटू प्लस मायनस झाला रे भैताळो, लक्ष द्या बरोबर, ठीक आहे. आणि हा मायनस इंटू मायनस बे प्लस वन बाय टू टॅन इनव्हर्स, ठीक आहे. हपा वाटपाचा हपा वन बाय टू वाटला आपण सारे, ठीक आहे बुंदी सारखा, ठीक आहे. आता पा हपा हा पहिला आणि तिसरा याच्यात तर काहीतरी सारखं दिसून राहिले का, काय दिसते पा बरोबर. हवा वन बाय टू याच्यात बी आणि वन बाय टू याच्यात बी आहे, टॅन इनव्हर्स एक्स बी याच्यात, याच्यात बी टॅन इनव्हर्स एक्स आहे का नाही, पाहना बरोबर, टकटक दिसून राहिला ना भैताळ हो, ठीक आहे. तरी टॅन इनव्हर्स ऑफ एक्स अपॉन टू, ठीक आहे, घेतला पा. अति बी आहे अति बी आहे, मग काय राहिलं, एक्स स्क्वेअर प्लस वन, एक्स स्क्वेअर प्लस वन मायनस वन बाय टू एक्स प्लस सी, झाला आला रे आय, माय 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 आला का नाही आय आपला, ठीक आहे. मग आता काय बे झालं एक गणित, चला दुसरा, चला चार नंबर या पटापट पटापट, ठीक आहे. आम्हाला कामच काय आहेत गणित सोडवण्याशिवाय, आहे की नाही, तुम्ही तयार करत जा आमच्यासाठी टीजर्स, आम्ही ह्याच तयार. चला रे चार नंबर हा पुसून टाकतो, ठीक आहे. चार नंबर काय होतो, आय इक्वल्स टू एक्स स्क्वेअर टॅन इनव्हर्स ऑफ एक्स डी एक्स,
सांगा बे पहिला कोणता दुसरा कोणता, तुम्हीच सांगा आता. ठीक आहे, याला 80 रूलवर अबे सारखे सारखे जात ना भैताळ हो, एक्स आय एक्स स्क्वेअर आणि एक्स क्यूब आहे का नाही सारखे जात ना, ते कायले विचारावं लागते आपल्याला. आता सारमाईक पडलं की बाबा टॅन इनवर्स एक्स हा पहिला आहे आणि एक्स स्क्वेअर हा दुसरा आहे, कारण मागच्या गणितात काय होता टॅन इनवर्स एक्सच पहिला होता मानाचा बैल. ठीक आहे, पहिल्या पंक्तीत जे होत तिथं उतरली पाहिजे त्याला आहे का नाही. मग आता हा पहिला आणि हा दुसरा मी बोटतो इंटिग्रेटिंग बाय पार्ट्स. ठीक आहे, काय बे इंटिग्रेटिंग बाय पार्टस. ठीक आहे, सो पहिला जसाचा तसा दुसऱ्याचं इंटिग्रेशन मायनस इंटिग्रेशन मध्ये पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचं इंटिग्रेशन होल डीएक्स. क्लिअर पा. मग आता काय तर टॅन इनवर्स ऑफ एक्स जसे आले तसा एक्स क्यूब अपॉन थ्री हा फॉर्म्युला सांगितला मागच्याच गणितात काय हपा मायनस हा वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह पे भैताळ हो याचा. ठीक आहे, एक्स क्यूब अपॉन थ्री डी एक्स हाय का नाही पाठ हपा अतल ती डायरेक्ट डायरेक्ट येते. ठीक आहे, मग हा फक्त पुढे घ्यावं लागते. ठीक आहे, मागं ठेवू नका त्याला. ठीक आहे, मागं भेव लागते त्याला. चाल रे बा कोण येतो म्हणते याला गमत नाही अंदर. चला वन बाय थ्री इंटिग्रेशनच्या बाहेर है का नाही, याच्याजवळ पास आहे हा. लॉकडाऊन मध्ये मी बाहेर फिरू शकते, कुठे पण जाऊ शकते का नाही पा. कॉन्स्टंट होय ना तो, आणि डबल पाहा लागा नाही क्वेश्चन फॉर्म. मग डबल डिव्हिजन करा नाही तर मग थोडीशी अक्कल लावा की काय होऊ शकते. हा वन प्लस एक्स स्क्वेअर याच्यात इंट्रोड्यूस होऊ शकते का जसा इकडे केला होता तसा. मग कसं जमू शकते बा हे. ठीक आहे, कसं जमू शकते कसं होऊ शकते हे ते पहा. ठीक आहे, आणि जर समजा मग जमलं तर मग काही विशेष नाही, नाही तर मग डिव्हिजन तर बिलकुल आहेच आपला. बिकट वाट वही वाट नसावी धोपट मार्गा सोडू नसू नको है का नाही. मग तशा पद्धतीनं आपण काय करायचं डायरेक्ट डिव्हिजन करायचे डायरेक्टच येतात ते. ठीक आहे, काहीच विषय नाही. ठीक आहे, पण मी सांगून राहिलो पाका आता इकडे. ठीक आहे, एक्स क्यूब टॅन इनवर्स एक्स अपॉन थ्री बोटो. ठीक आहे, हा वन बाय थ्री बाहेर आहे बे. ठीक आहे, हा एक्स क्यूब अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स. ठीक आहे, हा पा आता एक आयडिया आहे आपल्याजवळ. मी जर का प्लस एक्स मायनस एक्स केला तर मेळ जमू शकते आपला काऊन हवा. याच्यातनं काही एक्स कॉमन काढला का नाही, एक्स स्क्वेअर प्लस वन येते वर. आणि आपला उद्देश काय की हा डिनॉमिनेटर हे बुळातलं वर आलं पाहिजे, म्हणजे छेद म्हणजे डिनॉमिनेटर वर आला पाहिजे आपला आहे का नाही. तर मग आय बरोबर काय बे एक्स क्यूब टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन थ्री मायनस वन बाय थ्री. हा एक्स कॉमन घेतला पुट्टो पा, याच्यातला कॉमन घेणं समजते ना रे भैताळ हो. हवा कॉमन घेणं म्हणजे काय एक्स क्यूब अपॉन एक्स आहे, तर हा कॉमन जर घेतला मी तर काय करायचं याने डिवाइड करायचं पोट्टे त्यानंच गुणन त्यानंच भाग असते ते बरोबर ना एक्स. तर एक्स क्यूब अपॉन एक्स प्लस एक्स अपॉन एक्स. ठीक आहे, आपा यातला हा कट्टे रे ती दोन राहिले, हा कटला फिट्टम पार्ट काय राहिला एक्स स्क्वेअर प्लस वन. समजलं कॉमन काढणं म्हणजे काय की त्यानंच गुणन त्यानंच भाग न असते. ठीक आहे, मग अजून म्हणसान काय होईल येतं एक्स स्क्वेअर प्लस वन मायनस एक्स अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स. ठीक आहे, किती सिंपल आहे. ठीक आहे, मग आता पा आय बरोबर एक्स क्यूब टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन थ्री मायनस वन बाय थ्री एक्स एक्स स्क्वेअर प्लस वन छेद वाटपाचा कार्यक्रम म्हणजेच डिनॉमिनेटर वाटपाचा कार्यक्रम पोट्टे हो. ठीक आहे, डी एक्स काय केलं डिनॉमिनेटर सेपरेट आउट केले. ठीक आहे, अलग अलग दिले वाटून हबा हा दिसून राहिला टक टक दिसून राहिला सारखा सारखा उडवा. आय इक्वल्स टू एक्स क्यूब टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन थ्री मायनस वन बाय थ्री एक्स मायनस वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स. ठीक आहे, पाहता मी काय करतो हे वन बाय थ्री पंक्तीचा कार्यक्रम आपला. ठीक आहे, वाटपाचा कार्यक्रम आय इक्वल्स टू एक्स क्यूब टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन थ्री मायनस हपा हा मायनस वन बाय थ्री बोट्यो. लक्ष द्या बे बरोबर, नजर हटी दुर्घटना घटी. ठीक आहे, हपा आता हा पा मायनस इंटू मायनस काय झाला प्लस एक्स अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स. ठीक आहे, झाला आता अलग अलग, आता काही भांडण नाही कोणाचं. ठीक आहे, सारे भेटली जिलेबीन बुंदी आहे की नाही पा.
एक्स क्यूब टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन थ्री बरोबरचं चिन्ह मायनस वन बाय थ्री आलं रे बा याचं इंटिग्रेशन ठीक आहे प्लस वन बाय थ्री वन बाय टू टॉईस एक्स अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स ठीक आहे हा पा पुट्टो काय केलं रे इकडे दिसते का बरोबर पाहून घ्यायचा पहिले कोपऱ्यात आहे सारे आता आहे का मी पा अपा दोन मल्टिप्लाय दोन डिवाइड केला कायसाठी वेळ सारा कार्यक्रम हा विनाकारांचीच नुसती उठाठेव कहासाठी पण हे सर ठीक आहे तर पुट्टो पा आपण काय केलं की क्वेश्चन फॉर्म आलता ती डबल जसा इकडे आलता का नाही याच्या डबल आला मग डबल आला तर आपल्याला काय करावं लागेल काही ना काही तर उठाठेव करावंच लागेल का नाही बा क्वेश्चन रूल तर आहेच नाही आपल्याजवळ इंटिग्रेशनमध्ये मग आपण काय केलं की काय एक तर काय करतो आपण खालचा वर आणण्याचा प्रयत्न करतो जसं इकडे केलता मग अति काय करावं लागेल अति जमत नाही ते बरोबर ना कारण वर एक्स स्क्वेअर आहे का नाही आहे मग एक्सच आहे मग अशा वेळेस काय करायचं पुट्टो पाहायचं की याचा डेरिव्हेटिव्ह जमते का वर येते का डेरिव्हेटिव्ह येते का आणण्याचा प्रयत्न करायचा पुट्टो बिंदास ठीक आहे मग त्याच्यासाठीच पहा मी वन प्लस एक्स स्क्वेअरचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला वन प्लस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ठीक आहे तर तो किती येते पुट्टो टॉईस एक्स येते का नाही मग हा पा खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वर आणण्याचा प्रयत्न केला ठीक आहे असे एक्झाम्पल घेतले आहेत पुट्टो एक व्हिडिओ आलेला आपला ठीक आहे टॅन इनवर्स एक्स आणि कॉट इनवर्स एक्सचं इंटिग्रेशन काढण्याचं ठीक आहे त्याची लिंक पण आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहून घ्यायचा एकदा ठीक आहे मग आता झालं हे आपण ऍडजस्टमेंट केली त्याच्यात केली का नाही तर मग आय बरोबर काय रे पुट्टो एक्स क्यूब टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन थ्री मायनस एक्स स्क्वेअर अपॉन सिक्स ठीक आहे हे गुणन गुणन करून टाकलं ठीक आहे मग मल्टिप्लिकेशन करून घेतलं तर इकडे किती होऊन राहिले हे वन बाय सिक्स हा पहा बरोबर आणि हा पहा आता डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्युमरेटरमध्ये प्रेझेंट कोण्या फॉर्म्युल्यानुसार एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स ठीक आहे डी एक्स इक्वल्स टू लॉग ऑफ मॉड ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी बरोबर ना मुळातला डेरिव्हेटिव्ह जर वर असं हा म्हणजे बूळ म्हणजे डिनॉमिनेटर ठीक आहे म्हणजे हा खालचा जो दिसतो का नाही याला डिनॉमिनेटर म्हणतात आणि हिंदीत सॉरी मराठीत काय म्हणतात याला छेद म्हणतात आहे की नाही तर मग याचा डेरिव्हेटिव्ह वर प्रेझेंट असेल तर लॉग ऑफ छेद म्हणजे लॉग ऑफ डिनॉमिनेटर बिंदास घेऊन टाकायचं मग इकडे बोला पा हा पा आहे की नाही लॉग ऑफ प्लस नाही लॉग ऑफ मॉड ऑफ वन प्लस एक्स स्क्वेअर प्लस सी ठीक आहे झालं रे उत्तर ठीक आहे आलं असेल उत्तर हसर करत उत्तर ठीक आहे पा जमला मिळ काही कॉमन निघते का निघत नाही त्याच्यामुळे इकडेच विषय संपवला आपला ठीक आहे चला क्वेश्चन नंबर फाईव्ह म्हणजेच आजचा तिसरा क्वेश्चन आपला याच्यातला बरोबर ना चला घेऊ का मग इकडचं पुसलं आता ठीक आहे नाही दिसलं तर घ्या रिव्हर्स व्हिडिओ ठीक आहे सोल्युशन लेट आय इक्वल्स टू काय बे एक्स क्यूब टॅन इनवर्स ऑफ एक्स डी एक्स कोणाला विचारता याला येतील आता दोन गणित झाले ना तसेच भयताळो ठीक आहे टॅन इनवर्स एक्स पहिलाच पाहिजे आपल्याला याच्यात घेऊन घ्या पहिला टॅन इनवर्स ऑफ एक्स इंटू एक्स क्यूब डी एक्स ठीक आहे पहिला आणि दुसरा फिर क्या करेंगे हम लोग इंटिग्रेटिंग बाय पार्ट्स लेंगे ठीक आहे ले लिया बॉस इंटिग्रेशन बाय पार्ट्स ठीक आहे इंटिग्रेटिंग बाय पार्ट्स सो पहिला जैसे के वैसा म्हणजे पहिला जसाचा तसा दुसऱ्याच इंटिग्रेशन मायनस इंटिग्रेशन मध्ये पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याच इंटिग्रेशन होल डीएक्स ठीक आहे मग काय आला आता हा याला इकडे टॅन इनवर्स एक्स एक्स रेस टू दी पॉवर फोर अपॉन फोर मायनस वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर इंटू एक्स रेस टू दी पॉवर फोर अपॉन फोर डी एक्स काय वैभे हे तर याले ते बिलकुल जसं तसा पास काही काही घेणं देणंच नाही आमचं काही घेणं देणं म्हणते ना डेरिव्हेटिव्ह ना इंटिग्रेशन जसं हाव तसा हाव ठीक आहे फक्त दुसऱ्याचं पा ती कसं घेतात तर इंटिग्रेशन तर तुम्हाला पहिल्याच गणितात सांगितलं मी एक्स रेस टू दी पॉवर यांचा फॉर्म्युला लागते याचा डेरिव्हेटिव्ह पाठ आणा मी तुमच्या कळक ठीक आहे आणि याले वन बाय फोरले गमत नाही ना अंदर तिकडे घ्या त्याला बाहेर इकडे ये रे बाबू ठीक आहे ये अपॉन एक्स रेस टू दी पॉवर फोर अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स दिसते रे दुरून एवढ्या दुरून बारीक बारीक ठीक आहे नाही दिसलं तर घ्या डोळ्यापासून पा सो आय इक्वल्स टू एक्स रेस टू दी पॉवर फोर टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन फोर मायनस वन बाय फोर
एक्स रेस टू द पॉवर 4 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर डीएक्स. ठीक आहे, डबल पा, याची पॉवर जास्त आहे याच्यापेक्षा, है का नाही. याला काय म्हणतात रे, रॅशनल रॅशनल फंक्शन म्हणतात ना, द रेशो ऑफ टू पॉलिनॉमियल्स, है का नाही. याला काय म्हणतो, रॅशनल फंक्शन. मग खालचा जो है की नाही त्याचा पॉवर कमी आहे आणि वरच्यात जास्त आहे, याला इम्प्रॉपर म्हणतात. मग अशा वेळेस काय करतात बे, भागाकार करतात. नव्या वर्गात तर शिकले बे, हे पॉलिनॉमियल्सचा भागाकार आहे, है का नाही. मग भागाकार केला तरी बी जमते, नाही तर मग डायरेक्ट मी सांगून राहिलो तसं करा, मायनस वन प्लस वन केलं तर बी जमते. ठीक आहे, हे केल्यानंतर जसं येते का नाही तसंच येते. मग हे तुम्ही म्हणसाल काहून, तर हे कसं आहे, आता हे सगळं लॉजिकल आहे, तर्क है का नाही. हां, तर्क आहे. मग तर्क लावायचा असते तो, तर तर्क लावला की ही इकडे जमू शकते, कारण मी काय सांगून राहिलो तुम्हाला, हा पॉवर जास्त आहे तर डिनॉमिनेटर न्युमरेटरमध्ये येते का पाहायचा, बरोबर ना. मग हे टेक्निकली पहा, येऊ शकते का ती, तर हा एक्स रेस टू द पॉवर 4 ले मी एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर लिहू शकतो का, हो का नाही सांगा, लिहू शकतो. ठीक आहे, मायनस वन वनचा स्क्वेअर लिहिलात चालते का, चालते का बे, चालते. ठीक आहे, मग आता हे लिहून काय फायदा, तर पोट्टे हो पहा, आपल्याजवळ हाय फॉर्म्युला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा काहीतरी शिकले होते तुम्ही इतिहासात, शिकले होते का, हो ना. मग काय होते बे, ह्या ए मायनस बी होते आणि ए प्लस बी होते, होते का नाही. मग याचे बी जमते का नाही, तसंच पाना सारखा सारखा दिसून राहिला ना, एच्या जागी एक्स स्क्वेअर आहे आणि बीच्या जागी वन आहे. ठीक आहे, इकडे वन वन फिरल्यापेक्षा ती वन आला, पहा एक्स स्क्वेअर मायनस वन आणि एक्स स्क्वेअर प्लस वन, है का नाही. डिक्टो दिसून राहिला का नाही, पहा बरं, जमला का नाही मेळ, एच्या जागी एक्स स्क्वेअर आहे आणि बीच्या जागी वन आहे, पोट्टो आला का नाही पहा. आणि म्हणजे याच्या स्वरूपात दिसला एक्स स्क्वेअर प्लस वन लपेल होता आपला, है का नाही, होता का नाही लपेल. तर मग आला, आता आला ना, तर मग लिहू का इकडे, तुम्ही म्हणसान तर लिहितो, एक्स रेस टू द पॉवर 4 टॅन इनवर्स एक्स अपॉन 4 मायनस 1 बाय 4. ठीक आहे, तर एक्स स्क्वेअर मायनस 1 एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर डीएक्स. दिसलं का बे भैताळो, पा जरा लय गर्दी झाली. ठीक आहे, हे समजलं अशी तर पुसतो मी, लिहायचं राहिलं असेल तर घ्या रिवर्स व्हिडिओ. ठीक आहे, पा मग आता, तर हा आय इक्वल्स टू एक्स रेस टू द पॉवर 4 टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन 4 मायनस 1 बाय 4. हा पा आता पुन्हा डिनॉमिनेटर वाटपाचा कार्यक्रम आपला पोट्टो, एक्स स्क्वेअर मायनस 1 एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, हा पा आता हा इकडे तुम्ही म्हणसाल 1 प्लस एक्स स्क्वेअर होता, चुकलं, है का नाही. ती काय पाहिजे, 1 प्लस एक्स स्क्वेअर पाहिजे, चुकलं सरचं. ठीक आहे, अबे भैताळ हो, ए प्लस बी गिव्ज बी प्लस ए. ठीक आहे, हे जागा बदलल्यानं काय फरक पडते का, 2 आणि 3 किती होतात, 5च होतात, 3 आणि 2 किती होतात, 5च. याला कॉम्पिटिटिव्ह लॉ म्हणतात, है का नाही. मग फरक पडला का, नाही ना. मग आपल्याला काउन लिहिलं असं तर वरती आहे ना बे सारखा सारखा, तर घ्या उडवा, काही जास्त विचार करू नका. ठीक आहे, एक्स रेस टू द पॉवर 4 टॅन इनवर्स एक्स, पण तीच बसले कसे इकडे तिकडे पाहत नाही बे, बुंदी आली की तोंडात टाकणं सुरू करता, है का नाही. पहा एक्स स्क्वेअर मायनस 1 काय राहिला बी इकडे, एक्स स्क्वेअर मायनस 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, आणि हा डी एक्स. ठीक आहे, हे घेऊ का सेपरेट करू, हा पंक्तीचा नियम आपला, आय इक्वल्स टू एक्स रेस टू द पॉवर 4 टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन 4 मायनस 1 बाय 4. पहा याला दिला, इंटिग्रेशन बी द्या बरं त्याला, त्याच्या संगच आहे. ठीक आहे, प्लस प्लस नाही आता मायनस होईन पुट्टे हे, बरोबर ना. पहा हा चालला इकडे, मायनस 1 बाय 4 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स. ठीक आहे, पहा आता झालं रे, आता शेवटा धाव. ठीक आहे, काही टेन्शन घेऊ नका, मायनस 1 बाय 4. ठीक आहे, एक्स स्क्वेअरचा इंटिग्रेशन एक्स क्यूब अपॉन 3 मायनस एक्स. ठीक आहे, मायनस 1 बाय 4. हा हपा हे अरे आलं डबल, पा डेरिवेटिव्ह हे कॅन्सल होतात ना डायरेक्ट, हपा दिसलं का, याचा डेरिवेटिव्ह हा, याचं इंटिग्रेशन हे, म्हणजे काय टॅन इनवर्स ऑफ एक्स. ठीक आहे, प्लस सी आला सी. ठीक आहे पोट्टो, पा आता आता कॉमन निघते का पहा काही. ठीक आहे, सारखे सारखे पहा, हपा ती बी टॅन इनवर्स एक्स दिसते, ती बी दिसून राहिला, अपॉन 4 दिसते, अपॉन 4 दिसते, कॉमन निघते काढून घ्या. ठीक आहे, आणि शेवटी फायनलमध्ये आपला ॲन्सर आणा. ठीक आहे, सो आय इक्वल्स टू काय कॉमन निघते रे पा, टॅन इनवर्स एक्स अपॉन 4, टॅन इनवर्स एक्स अपॉन 4 अति बी आहे एक्स, टॅन इनवर्स एक्स अपॉन 4, मग अति काय राहिला,
एक्स रेस टू दी पॉवर फोर अनती पुराचा पुरा झाला म्हणजे काय राहिला त्याच्या बदल्यात मायनस वन प्लस प्लस नाही मायनस वन बाय फोर एक्स क्यूब अपॉन थ्री मायनस एक्स प्लस सी. ठीक आहे आलं पोरांनो. तीन लेक्चर सॉरी लेक्चर टूमध्ये आपण तीन एक्झाम्पल्स घेतलेत. ठीक आहे कळले. ठीक आहे भेटूयात नेक्स्ट लेक्चरला पोरांनो. ठीक आहे चलो बाय.